नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गोगलगायपासून पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच गोगलगायग्रस्तांना नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे. यासाठी 98 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे मित्रांनो. तर या नुकसान भरपाईसाठी कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. गोगलगायीग्रस्तांना 98 कोटींची मदत. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश. मित्रांनो, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर शंकी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 98 कोटी 58 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनातून गोगलगाई नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत होती. अखेर सरकारने 3 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक 92 कोटी 99 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. यंदाच्या हंगामात राज्यात अंदाजे 48.76 लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनची लागवड झाल्याचा अंदाज आहे. मागील वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळालेने लागवडीखालील क्षेत्र 2 लाख हेक्टरवरून अधिक वाढलेले आहे. मात्र यंदा अतिवृष्टी आणि गोगलगाई प्रादुर्भाव यामुळे सोयाबीनला तडाखा बसला आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात गोगलगाईंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. सरकार यंत्रणेने पंचनामे करून राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषात बसत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे. सरकारने नुकत्याच केलेल्या वाढीनुसार 13,300 रुपयाप्रमाणे प्रति 2 ते 3 हेक्टरपर्यंत मर्यादित मदत येणार आहे. मित्रांनो, गोगलगायीग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी हा एक नवीन GR आला आहे. मित्रांनो, GR पाहूया. चालू हंगामामध्ये शंकी गोगलगायामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत. मित्रांनो, याबाबत सविस्तर प्रस्तावना पाहूया. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येते. मित्रांनो, आता खाली शासन निर्णय आहे. चालू हंगामामुळे लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यामध्ये शंकी गोगलगायीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच NDRF व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयावर निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 98 कोटी 58 लक्ष 80 हजार फक्त एवढा निधी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र A1 व प्रपत्र A2 मध्ये जिल्हानिहाय दर्शवल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्या मार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. मित्रांनो, आता पाहूया कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकऱ्यांसाठी किती निधी वितरित केला जाणार आहे. मित्रांनो, माहे जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत गोगलगायीमुळे 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीपिके तसेच फळपिकांसाठी नुकसानीचा तपशील. मित्रांनो, सुरुवातीला बीड जिल्ह्याचे नाव आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकरी म्हणजे बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे मित्रांनो 12,959 व या 12,959 शेतकऱ्यांसाठी 259.92 लाख एवढा निधी मंजूर झालेला आहे. आणि लातूर जिल्ह्यासाठी, लातूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 92,652 आणि या शेतकऱ्यांसाठी 4,63.97 लाख एवढा निधी मंजूर झालेला आहे. मित्रांनो, आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याकरिता उस्मानाबादील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे म्हणजे मित्रांनो गोगलगायीग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आहे 401. फक्त उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मित्रांनो 401 शेतकरी बाधित शेतकरी असं दर्शवलेलं आहे. या 401 शेतकऱ्यांना मित्रांनो 19 लाख एवढी मदत मिळणार आहे. मित्रांनो, गोगलगायीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या फक्त 3 जिल्ह्यांकरिता नुकसान भरपाई म्हणून मदत मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.